ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कवठे महाकाळ नगर पंचायत मध्ये हमरी तुमरी, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हाणामारीचा प्रसंग टळला। कवठे महाकाळ मधील भुयारी गटाराच्या कामात काही नगरसेवकांनी ठेकेदाराला व नगर पंचायत मधील एका इंजिनियरला हाताशी धरून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करत नगर सेविका सिंधुताई गावडे, विशाल वाघमारे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी आक्रमक होत काम बंद पाडलं, तर नगर पंचायत मध्ये चर्चेवेळी हमरी तुमरी होऊन मोठा वाद निर्माण झाला। पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्याने हाणामारीचा प्रसंग टळला। याबाबत सविस्तर वृत्त असे की कवठे महाकाळ शहरातील प्रभाग क्रमांक 10, 11 व 12 या तिन्ही प्रभागातील सांडपाणी जाण्यासाठी पोद्दार मळा ते जुना स्टँड ओढा पात्र असे 1,14,00,000 रुपयांची भुयारी गटार मंजूर झाली आहे। सदर भुयारी गटारीचं काम हे नगर पंचायत मधील काही नगरसेवकांनी नगर पंचायत मधील एका इंजिनियरला व कोल्हापूर येथील ठेकेदाराला मॅनेज करून काम टक्केवारी ठरवून दिलं व हे काम 1 फुटाची पाईप घालून करण्यास सुरुवात केली, परंतु ही बाब नगरसेवक आणि माजी उपनगराध्यक्षा सिंधुताई गावडे, विरोधी पक्षनेते विशाल वाघमारे यांच्यापर्यंत पोहोचली। त्यानंतर भाजपाचे नेते हयुमभाई सावणूकर, महादेव सूर्यवंशी, महावीर माने, रणजित घाडगे, संजय कोळी यांच्यासह शेकडो नागरिक व या कामाच्या ठिकाणी पोहोचले, या कामाची पोलखोल केली। त्यानंतर शेकडो नागरिक नगर पंचायत मध्ये आले। त्या ठिकाणी नगराध्यक्ष पंडित दळवी, उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला, नगरसेवक सुनील माळी, चंद्रशेखर सगरे, पांडुरंग पाटील, बाळासाहेब पाटील, मुख्य अधिकारी डॉक्टर संतोष मोरे उपस्थित होते। चर्चेला सुरुवात झाल्यानंतर वादाला सुरुवात झाली। अधिकारी आणि आंदोलनकर्ते यांच्यात शाब्दिक चकमकी झाल्या। विद्यानगरच्या भुयारी गटरसाठी जी काही 1 फुटी पाईपलाईन जी या ठिकाणी टाकलेली आहे ती कमीत कमी 3 फुटी टाकावी म्हणून गेली 2 ते 3 महिने आम्ही भांडत होतो। आता लोकांच्या दिशा लागले की पाईप 1 फुट आहे। आजपर्यंत लोकांची दिशाभूल करून काही वेळा इथं राजकारण केलं गेलं, काही प्रश्न तसेच ठेवले पेंडिंग, पण इथून पुढे ते काही प्रश्न पेंडिंग न ठेवता कोण ताम्रपट घेऊन आलेलं नाही। आम्ही इथं फक्त लोकांची सेवा करण्यासाठी आलोय। हे काम कायमस्वरूपी व्हावं, एकदा काम झालं की पुन्हा हे काम परत होणार नाही 10 वर्ष, म्हणून आम्ही ह्या ठिकाणी 1 फुटी पाईपलाच्या ऐवजी 3 फुटी पाईप अशी मागणी करतोय। पण काही लोक दिशाभूल करून सोनेरी टोळी जी काही या ठिकाणी काही लोकांची दिशाभूल करत आहे ती त्या ठिकाणी बंद करावी। लोक आता शाणी झालेत, लोकांना आता प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितल्यानंतर लोक ऐकायची बंद झालेत, लोकांना समजा लागलंय की पाणी जातंय का नाही या प्रत्येक लोकांनी बघितलेलं आहे। त्यामुळे इथून पुढे हे पाईप 1 फुटी पाईप ऐवजी 3 फुटी पाईप टाकावी ही आमची मागणी आहे। तेव्हाच काम चालू करण्यात पाईपलाईन करणं आमचा ह्या गटरीला विरोध नाही। वास्तविकता गटर मंजूर करणं आणण्यासाठी पहिल्या मिटिंग पासून गावडे वहिनी म्हणतात, मात्र हे गटर मंजूर होऊ नये म्हणून खर्च एवढा 1,17,00,000 का दिला म्हणून नगराध्यक्षांना त्यांना दबाव टाकण्यासाठी इथले काही नगरसेवक फोन करत होते की 1,17,00,000 गावडींच्या वाड्यात का देताय तुम्ही, तो प्रश्न कशासाठी तुम्ही सोडवताय। पण नगराध्यक्षांनी सुद्धा सहकार्य केलंय, पण आमची एवढीच मागणी आहे की 1 फुटी ऐवजी 3 फुटी करा, भविष्यातल्या 35-30 वर्षाचा प्रश्न आहे, तो मार्गी लागणार आहे। हे एवढीच आमची मागणी आहे, ही तुम्ही मागणी सिओनी मान्य करावी अशी आमची विनंती। 1 फुटी पाईप 3 फुटी करावी म्हणजे लोकांचा वाद विकोपाला गेला याची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने हाणामारी टळली। महानगर न्यूज साठी कवठे महाकाळहून परशुराम बनसोडे।